subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. थर्टी फर्स्ट के उत्साह को लेकर पनवेल क्षेत्र में अनेक फार्म हाउस और होटल के संचालकों को बुलाकर परमंडल दो के डीसीपी शिवराज पाटिल ने चेतावनी व सजग रहने की अपील करते हुए कहा कि कोरोना नियमों का पालन करना बहुत जरूरी है और 31 दिसंबर को पुलिस का कड़ा बंदोबस्त किया जाएगा और अगर कोरोना नियमों का उल्लंघन करते हुए फार्म हाउस होटल रेस्टोरेंट के संचालक पकड़े गए तो उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये बरेच फार्म हाउसेस आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, या सर्वांची मिळून एक आज बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल तालुका यांनी आयोजित केलेली होती। तर त्यामध्ये निश्चित सूचना या दिलेल्या आहेत की नवीन वर्षाच्या अनुषंगाने फार्म हाउसवरती कोणत्याही प्रकारचं कोविडच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचा भंग होणार नाही अशा त्यांना आम्ही 149 नोटिसेसही सर्व केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की कायदेशीर म्हणजे ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या आपण जर पालन केलं नाही किंवा कोविडच्या गाईडलाईन्स आपण फॉलो केलं नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि कडकपणे ह्या ज्या सूचना आहेत त्या राबवण्यात येणार आहेत। तरी जे कोणी नागरिक त्या ठिकाणी फार्म हाऊसेसवरती जाणार आहेत त्यांनाही माझ्या सूचना राहतील आणि फार्म हाऊसेसचे मालक किंवा मॅनेजर आहेत त्यांनाही सूचना राहतील की आपण ज्या काही कोविडच्या गाईडलाईन्स आहेत ते काटेकोरपणे अंमलबजावणी करा। त्या दिवशी 31 डिसेंबरलाही आमचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि त्याचं व्हायोलेशन जर झालं तर निश्चित आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपाल साथ पंकज बिनवंशी की रिपोर्ट आवाज टुडे पनवेल। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।